नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण 6th स्टँडर्ड मॅथचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 1 सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1 मधील पहिलाच प्रश्न, लुक ॲट द फिगर अलॉंग साईड. येथे बाजूला आपणास एक फिगर दिलेले आहे, त्या फिगरचं निरीक्षण करून आपणास कोलिनियर पॉईंट्स, रेज, लाईन सेगमेंट्स आणि लाईन्स कोणते कोणते आहेत त्या सर्वांची नावे लिहायची आहेत. तर सोडूया प्रश्न ॲज इट इज. आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. कोलिनियर पॉईंट्स, कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एकाच लाईनवर असणारे पॉईंट. आता एम आणि ही टी ही एक लाईन आहे, कारण दोन्ही साईडला वाढत जाते म्हणून एम टी लाईन आहे. पण एम आणि टी या लाईनवर हा एक ओ पॉईंट आहे, म्हणजे एम ओ टी हे एकाच लाईनवर आहेत म्हणून लाईन्स कोलिनियर पॉईंट्स कोणते होतील, एम ओ टी हे पण होतील. तसेच आर आणि एन ही पण लाईन आहे, कारण ही आरच्या पुढे वाढत जाते आणि एन पॉईंटच्या पुढे वाढत जाते. पण आर आणि एन या लाईनवर ओ पण पॉईंट आहे, म्हणजे आर ओ एन हे पण कोलिनियर पॉईंट्स आहेत. आता मग कोलिनियर पॉईंट्स कोणते येतील आपले, लिहू आपण. आन्सर येईल आपलं कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एकाच लाईनवर असणारे पॉईंट एकाच रेषेमध्ये. आता या लाईनवर एम ओ आणि टी पॉईंट एम पॉईंट एम पॉईंट ओ पॉईंट टी एम ओ टी हे आहे आपले कोलिनियर पॉईंट्स आहेत हे आहे. अजून ही लाईन जर आपण घेतली आर एन, तर यामध्ये आर ओ आणि एन हे पण तीन पॉईंट कोलिनियर आहेत. पॉईंट आर म्हणजे एकाच लाईनवर असणारे पॉईंट ओ अँड पॉईंट एन हा ओ पॉईंट आपला दोन्ही लाईनवर आहे म्हणून हा दोन्ही लाईनमध्ये आलेला आहे तो. नेक्स्ट रेज, रेज म्हणजे रेज कसा असतो, एक फिक्स पॉईंट असतो आणि फिक्स पॉईंटच्या पुढे वाढत जाणारा लाईन असते, वाढत जाणारा लाईन हा झाला रे आपला. हा फिक्स पॉईंट इनिशियल पॉईंट, समजा ए आणि येथे आपण एखादं बी, तर ए बी रे होईल. ए बी रे, बी ए रे होणार नाही, कारण बी बीपासून एकडे एपर्यंतच वाढत जातो, याच्या पुढे वाढत नाही म्हणून असं नाही म्हणता येणार रे बी ए आहे. हा हा कोणता रे, रे ए बी, कारण ए बीच्या पुढे कंटिन्यू वाढत जातो आहे म्हणून रे ए बी होईल. हा हा रे ओ एम, हा रे कोणता होईल ओ एम, एम ओ होणार नाही कारण ओ हा फिक्स पॉईंट, फिक्स पॉईंटपासून पुढे वाढत जातो आहे म्हणजे हा रे ओ एम आहे. त्याप्रमाणे येथे आपणास ह्या फिगरमध्ये रे कोणते आहेत ते आपणास लिहायचं आहे. आता रे लिहू आपण. आता फिक्स पॉईंट याच्यात ओ घेऊ आपण, ओपासून पुढे वाढत जातो ही लाईन, हा इनिशियल पॉईंट आणि एस्टेन होत जाते एमच्या पुढे म्हणजे ओ एम हा एक रे होईल. रे ओ एम, रे ओ एम आहे, नंतर ओ ए ओ पी आहे, ओ एन ओ टी ओ एस ओ आर हे रे आहेत, लिहू आपण सिरियलनं ओ एम ओ पी ओ पी नंतर ओ एन ओ टी रे ओ पी रे ओ एन रे ओ टी रे ओ एस आणि रे ओ आर रे ओ आर. आता नेक्स्ट लाईन सेगमेंट्स, लाईन सेगमेंट समजा ही एक लाईन आहे आपली, तर लाईनमध्ये दोन पॉईंट ह्यामधील डिस्टन्स, समजा ए बी ही लाईन ए बी होईल पण सेगमेंट एपासून बीपर्यंत होईल. लाईन जर जा लाईनचा जर विचार केला तर पुढे एक्सटेंड होणार आहे ही बीच्या पुढे एक्सटेंड होईल आणि एच्या पुढे एक्सटेंड होईल, म्हणजे लाईन ए बी म्हणजे पूर्णच येईल ही. पण सेगमेंट ए बी म्हणलं तर एपासून बीपर्यंत यामध्ये जेवढे पॉईंट आहेत तेवढंच डिस्टन्स येईल आपलं सेगमेंट ए बी, म्हणजे एपासून बीपर्यंत म्हणजे या लाईनचा एवढा पार्ट येईल तो होईल आपला सेगमेंट ए बी होईल. त्याप्रमाणे
येथे आपणास सेगमेंट कोणते ते लिहायचे आहे। थर्ड आपला आहे सेगमेंट। आता ज्याप्रमाणे आपण रे लिहिले होते ओ एम ओ पी ओ एन रे लिहिले होते, याचा अर्थ असा होतो रे ओ पी म्हणजे ओ पी पुढे पीच्या पुढे एक्सटेंड होते म्हणजे पूर्ण पॉईंट येतील, पण सेगमेंट ओ पी म्हणलं तर काय होईल फक्त ओपासून पीपर्यंत एवढं डिस्टन्स होईल सेगमेंट। तसे मग आपणास जेवढे रे आले तेवढे हे सेगमेंट पण होतील आपले, म्हणजे ओ एन ओ टी फ्रॉम ओ टू टी फ्रॉम ओ टू यस हे जे डिस्टन्स आहे ते काय होईल सेगमेंट ओ यस, त्याप्रमाणे सेगमेंट ओ आर आणि सेगमेंट ओ एम लिहिता येईल। मग सेगमेंट जे रे होते तेच फक्त सेगमेंट लिहावं लागेल, सेगमेंट इथं सेगमेंट ओ पी सेगमेंट ओ एन सेगमेंट ओ टी सेगमेंट ओ एस सेगमेंट ओ आर आणि सेगमेंट ओ एम सेगमेंट ओ एम आलेला आहे आपला, हे झाले सेगमेंट। आता लाईन्स, लाईन्स म्हणजे दोन पॉईंटमधील हे दोन पॉईंट ओ आणि एन ह्या दोन पॉईंटमधून लाईन पास होते, ही लाईन यांच्या पुढे एक्सटेंड होते आणि आरच्या पुढे एक्सटेंड होते, तर ही लाईन होईल आपली लाईन आर एन आणि दुसरी एक लाईन होईल लाईन एम टी, लाईन्स कोणत्या लाईन्स होतील एक होईल लाईन आपली एम टी आणि दुसरी लाईन होईल आपली आर एन आर एन। नेक्स्ट क्वेश्चन, दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो एक लाईन काढलेली आहे एल आणि यावर कोलिनियर पॉईंट्स घेतलेले आहेत ए बी सी डी, सर्व एकाच लाईनवर आहेत, यावरून आपणास डिफरंट नेम्स ऑफ लाईन म्हणजे लाईनचे वेगवेगळी नावे द्यायची आहेत, तर आपणास देता येतील लाईन एल हे पण म्हणू शकतो आपण याला, लाईन ए बी ए बी पण लाईन होईल कारण ए बीच्या पुढे एक्सटेंड होते आणि एच्या इकडे एक्सटेंड होते म्हणजे लाईन ए बी होईल, बी न म्हणता आपण लाईन ए सी म्हणू शकतो, लाईन ए सी लाईन ए सी कारण सीच्या पुढे वाढत जाते आणि एच्या पुढे वाढत जाते, लाईन ए डी म्हणता येईल यास सी न म्हणता लाईन ए डी, किंवा लाईन बी सी म्हणता येईल बी सी बीच्या पुढे वाढत जाते आणि सीच्या पुढे वाढत जाते लाईन बी सी, किंवा लाईन बी डी म्हणता येईल लाईन बी डी, किंवा लाईन सी डी पण म्हणता येईल आपणास, म्हणजे वेगवेगळ्या आपण नावानं याला इंडिकेट करू शकतो लाईन सी डी। समजले मित्रांनो? नेक्स्ट, आता तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे, ग्रुप एमध्ये डायग्राम दिलेले आहेत आणि ग्रुप बीमध्ये नेम्स दिलेले आहेत, तर कोणत्या डायग्रामचं काय नेम आहे हे आपणास फक्त मॅच करायचं आहे। तर आता ही माहिती आपणास दोन्ही साईडला एक्सटेंड होते म्हणजे ही लाईन आहे हा सेगमेंट आहे, हे काय प्रतल आहे म्हणजे प्लेन आहे आणि हा रे आहे, तर हे नेम्स याच्यामधून आपण हे करू। आता आन्सर लिहू आपण, ग्रुप ए आणि बी बी आपण ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे, तर आन्सर कसे येईल मग आपलं आन्सर, मग एकचा आन्सर काय होईल, एकचा आन्सर होईल ही लाईन आहे, मग लाईन कोणती आहे सी, सी ने इंडिकेट केली म्हणजे एकचा आन्सर येईल आपलं सी। आता सेकंड हा काय सेगमेंट आहे म्हणजे येथे जर आपण इंडिकेट केलं ए बी तर हे काय होईल ए बी सेगमेंट होईल, सेगमेंट लाईन सेगमेंट म्हणजे डी म्हणजे याचं आन्सर येईल डी सेकंडचं। थर्ड काय आपलं प्लेन आहे, थर्डचा आन्सर बी येईल, थर्ड इक्वल टू बी सॉरी स्मॉल बी,
आणि फोर्थ आहे आपला रे आहे हा, त्याचा आन्सर ए, म्हणजे फोर्थचा आन्सर येईल आपलं रे, तो ए ने इंडिकेट केला. याप्रमाणे आपणास अशा पेअर लावता येतील. लाईन ही लाईन आहे, सेगमेंट हा सेगमेंट आहे, प्लेन हे प्लेन आहे, आणि हे काय रे म्हणजे हा रे आहे. पण असं नाही करायचं, आन्सर या पद्धतीने लिहायचं आहे, समजण्यासाठी असं केलेलं आहे. आपण आन्सर या टाईपमध्ये लिहायचं. नेक्स्ट चौथा प्रश्न मित्रांनो, ऑब्झर्व दी फिगर बिलो. येथे फिगर दिलेली आहे, त्याचं निरीक्षण करा. नेम दी पॅरलल लाईन्स, यामध्ये पॅरलल लाईन्स कोणते आहेत त्यांचे नेम्स लिहायचे आहे आपणास. दी कॉन्करंट लाईन्स, कॉन्करंट लाईन कोणत्या आहेत त्या पण लिहायच्या आहेत. अँड दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स इन दी फिगर. सोडूया आता प्रश्न ॲज इट इज, आपण ब्लँक पेजेसवर लिहिलेला आहे. पॅरलल लाईन्स प्रथम आपणास काय काढायचं आहे, पॅरलल लाईन्स आन्सर लिहू आपण. पॅरलल लाईन्स, आता ह्या लाईन दिलेल्या आहेत, ए बी सी एम पी क्यू ह्या लाईन आहेत. तर लाईन बी, लाईन ही बी लाईन, ही लाईन, ही लाईन एम आणि लाईन क्यू ह्या तिन्ही लाईन कशा आहेत, एका पॅरलल आहेत, समांतर आहेत एकमेकाला. म्हणजे पुढे जरी एक्सटेंड झाल्या तर एकमेकांना त्या इंटरसेक्ट होणार नाहीत. त्यामुळे बी एम आणि क्यू ह्या तीन लाईनी पॅरलल आहेत. लाईन बी पॅरलल असा सिम्बॉल पॅरललसाठी, लाईन एम आणि पॅरलल लाईन क्यू तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. अजून दोन लाईन पॅरलल आहेत, ही ए लाईन आणि ही पी लाईन, कारण ही अशी आहे आणि ही अशी आहे, म्हणजे ह्या सरळ लाईन आहेत. म्हणून ह्या दोन लाईनी कशा आहेत, पॅरलल. लाईन ए पॅरलल लाईन पी, हे लिहू शकतो आपण. लाईन ए पॅरलल लाईन पी. आता पुन्हा कोणत्या नाही, तर नंतर आपणास काय काढायचं आहे, कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय, दोनपेक्षा जास्त लाईन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट ज्यावेळेस होतात त्यांना कॉन्करंट लाईन्स म्हणतात. आता कॉन्करंट लाईन्स ह्या तिन्ही तीन लाईन आहेत, एकाच पॉईंटमध्ये एमध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणून ह्या तीन लाईन कशा आहेत, कॉन्करंट आहेत. ह्या दोनच लाईन होतील, ह्या कॉन्करंट नाही म्हणता येणार. पण ह्या वन टू थ्री ह्या तीन लाईन आहेत, कॉन्करंट होतात डी पॉईंटमध्ये, म्हणजे ह्या तीन लाईन आहेत. तर आता आपण कॉन्करंट लाईन्स लिहू. कॉन्करंट लाईन्स, लाईन ए लाईन बी अँड लाईन सी. लाईन ए लाईन बी अँड लाईन सी ह्या तिन्ही लाईन कॉन्करंट आहेत, कारण त्या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. नंतर लाईन पी आणि क्यू, लाईन पी लाईन क्यू आणि ही पण लाईन आहे. या लाईनला तुम्ही लाईन सी डी म्हणू शकता किंवा लाईन ए डी म्हणू शकता. लाईन ए डी म्हणू आपण, लाईन ए डी. आता नंतर आपणास फाईंड आउट काय करायचं आहे, पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स. पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स म्हणजे ज्या लाईन कॉन्करंट झालेल्या आहेत, कोणत्या पॉईंटला कॉन्करंट झाल्यात तो पॉईंटचं नेम द्यायचं आहे. ह्या तीन लाईन ए पॉईंटला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत, म्हणून पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणता होईल, ए होईल. आणि ह्या लाईन्स डी कॉन्करंटमध्ये झालेल्या आहेत, त्यामुळे पॉईंट ऑफ कॉन्करन्स, सॉरी पॉईंट ऑफ कॉन्करन्स, पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणते येतील, मग आन्सर येईल आपलं पॉईंट ए अँड पॉईंट डी.
पॉइंट ए आणि पॉइंट डी हे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहेत. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.